आधीच्या मनासारखं आम्हाला चूल मूल घर हे बघत बसावं लागत नाही. आणि ह्या जी महिला आता जी स्पेशली गोवामध्ये आमच्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही कर्तृत्ववान बनवून स्वावलंबी बनवण्यासाठी खूपशा स्कीम्स अडॉप्ट केलेल्या आहेत आणि त्या त्यांनी घ्याव्यात. आणि त्या आता खूपशा पुढे सरसावल्या पण आहेत आणि त्यांचं ट्रेनिंग त्यांची कशी त्यांची सेल्फ कॉन्फिडन्स कशी आत्मविश्वास कसा वाढेल यासाठी पण खूपशे ट्रेनिंग घेतलेले आहेत. आणि याच्यासाठी मला एक सांगावं लागतं की जर महिलांनी स्वतः ठरवलं की स्वतः स्वावलंबी बनणार स्वाभिमान आपला सांभाळणार आणि सहन करणार नाही कुठल्याही अत्याचाराविरुद्ध असं गप्प राहून मूग घेऊन गप्प बसणार नाही तर आवाज उठवणार आणि एकमेकींना साथ देणार एकमेकींचं ओळख करून देणार आणि वेळ न वाया घालवता जे ज्ञान आम्हाला मिळालं आहे वाचनाकडे आम्ही जे जात नाही आहोत त्याच्याकडे जाणार आणि दुसरं एकमेकींना सहाय्य करणार ह्या सगळ्या सूत्रांचं आम्ही अंगीकरण केलं पाहिजे आणि एकमेकींना साथ देऊन आपण कशा स्वावलंबी स्वबळावर स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर व्हायचं कसं व्हायचं हे शिकायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आता मी या 2-4 वर्षात जेव्हा डिपार्टमेंटात आले तेव्हा पाहिले की मुलाबरोबर महिलाही पुढे सरू लागल्या आहेत नवीन नवीन उपक्रम घेऊ लागल्या आहेत आणि आम्ही त्यांना ह्यासाठी स्वावलंबन या स्कीममधून खूपशा गोष्टी दिलेल्या आहेत आणि न आम्ही फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रॅक्टिकल जे तळागाळात जाऊन द्यायला पाहिजे शहरी तसंच ग्रामीण महिलांनासुद्धा आम्ही दिलेलं आहे. आणि आम्ही याच्यात बघितलं तर ग्रामीण महिलासुद्धा धडाडीनं आणि उत्कर्ष करण्यासाठी पुढे सरत आहेत त्यांना पण स्वावलंबी व्हावं असं वाटत आहे. आणि मला खूप आनंद होतो की गोवा राज्यात महिलांची जी सर्व्हिसमध्ये किंवा घराबाहेर काम करण्याची जी इच्छा आहे आणि त्याची धडाडी आहे आणि त्यांचा कॉन्फिडन्स आहे तो खूपच आहे कम्पेअर टू दुसऱ्या राज्यात बघितलं की महिला घरातच राहतात बाहेर जायला जात नाहीत. पण गोव्यामध्ये मी बघितलंय इवन रुरल एरियामध्ये ग्रामीण भागामध्ये महिला धडाडीने पुढे येतात आणि त्यांचा आता संकोच कमी झाला आहे आणि त्यांचा संसाराच्या गाड्यात आपण पण स्वावलंबी व्हावं काहीतरी मदत करावी आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं आपण शिकावं ही इच्छा निर्माण झालेली आहे. हे सगळं असंच राहू आणि एकमेकांना सहाय्य करून आम्ही पुढे सरूया. आणि ह्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मला सांगावं असं वाटतं की एक्सप्रेस करा म्हणजे व्यक्त करा आणि खुलून पुढे या आणि धडाडीने काम करा आणि स्वावलंबी आत्मनिर्भर बना हाच माझा संदेश आहे.